नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील आगरकर मळा या ठिकाणी भाजप तसेच शिवसेना शिंदे गट यांच्या वतीनं प्रचार फेरी काढत नागरिकांशी संवाद साधण्यात आलाय. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरात शिवसेना आणि भाजप सरसावली असून रेल्वे स्टेशन रोड आगरकर मळा परिसरात भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रचार फेरी काढली. यात सहभागी होत आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांना शहराच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याची साद घातली आहे. शहर विकासाची हाक देत काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं तर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केलं. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी या प्रचार रॅलीचं नेतृत्व केलं. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, अनिल लोखंडे, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, रवींद्र लालबोंद्रे, संजय झजलानी, युवा सेनेचे योगेश गलांडे, आकाश कातोरे, भाजप ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सचिन पारखी, शहर सचिव दत्ता गाडळकर, विशाल खैरे, विजय गायकवाड, प्रशांत मुथ्था, महेश नामदे, पंडित वाघमारे, प्रिया जानवे, बाबासाहेब सानप, सचिन राऊत, विकी लोखंडे, सचिन लोखंडे, सुनील भिंगारदिवे, ओंकार शिंदे, अविनाश भिंगारदिवे, अंगद महानवर, रणजित परदेशी, प्रल्हाद जोशी, शिवसेना महिला शहर प्रमुख ॲडव्होकेट पुष्पा एळवंडे, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, सुनीता बाहुले, सविता कोटा, राहुल रासकर, गोपाळ वर्मा, सुहास पातरकर, संजय ढोणे, नरेंद्र कुलकर्णी, गणेश जाधव, संतोष शिरसाठ, महेश आल्हाड, साहिल शेख, कुंडलिक गदादे, बाबासाहेब रोडे, विकास घोरपडे, सोनू साठे, रुपेश इरकल, अक्षय शिंदे, भैया नागवडे, विनीत झरेकर, रोहित सुपेकर, गणेश मोकाटे, वीरेंद्र राजपूत, सनी ढगे, भागवत कुरधने, दीपक भालेराव, सुरेश देठे, मुन्ना पंचमुख, संतोष भालेराव, रोहित गुंजाळ, श्वेता पंधाडे, ज्योती दांडगे, राखी आहेर, अर्चना बनकर, नीता फाटक, सीमा खंदारे, सुजाता पुजारी, संध्या पावसे, अजय गाडे, बाळासाहेब भुजबळ, सुरेश लालबागे, मयूर बोचुघोळ, छाया राजपूत, कालिंदी केसकर, श्रीकांत फंड, रोहित पटारे, चंदन बारटक्के, आदेश गायकवाड, करण कराळे, शुभम जाधव, ज्ञानेश्वर धिरडे आदींसह शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की शहरातील शिवसेना व भाजपची शक्ती एकवटल्यानं महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले, शहरातील शिवसेना आणि भाजपची शक्ती एकवटल्यानं महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित आहे. नगरकर राजकारणापेक्षा विकासकरणाला साथ देणार आहे. शहराच्या विकासाला चालना मिळाली असून केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहे. नगरकरांना विकासाचं व्हिजन असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासारखं नेतृत्व हवं आहे असं त्यांनी सांगितलं. तर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी भाजपसह संपूर्ण महायुतीतील घटक पक्ष एकवटलेत. महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास विकासाची घोडदौड अखंडित सुरू राहणार आहे. महायुतीच्या कल्याणकारी राज्यातून आणि निवडून आलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांनी देखील आमची विकासाला साथ राहणार असून आमदार संग्राम जगताप यांच्याशिवाय दुसरा कोणताच सक्षम उमेदवार नसल्याची भावना व्यक्त केली. प्रतिनिधी अनिकेत गौडी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.